मला खरगे साहेबांची माहिती नाही आहे, परंतु काल काही काँग्रेसचे प्रमुख नेते म्हणाले की रात्री मुक्कामाला ते आलेले. पवारसाहेब 2 दिवसापूर्वीच मुक्कामाला आलेले. आज पवारसाहेब मुख्यमंत्र्यांची पवारसाहेबांची भेट ठरलेली आहे, ती दुपारी आहे. आणि ती भेट झाल्यानंतर पवारसाहेब त्या ठिकाणी औरंगाबादला जातील, कारण पवारसाहेबांचा आज संध्याकाळी औरंगाबादला कार्यक्रम आहे. अशा पद्धतीचं हे सगळं. आणि खारगे साहेबांनी भेट घेतली का नाही मला माहिती नाही, ते बाळासाहेब थोरात किंवा अशोकराव चव्हाण सांगू शकतील. मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या बद्दल 2 दिवसापूर्वी पवारसाहेबांनी रात्री आपला प्रेस क्लब आहे तिथं सगळ्या विधान परिषदेच्या विधानसभेच्या आमदारांची बैठक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घेतली. त्याच्यामध्ये मार्गदर्शन करत असताना पवारसाहेबांनी सांगितलं की नागपूरच्या अधिवेशन संपेपर्यंत मुख्यमंत्री आणि त्यांना त्यांच्याबरोबर 6 मंत्री काम करतील, आणि बाकीचे नागपूरचं अधिवेशन संपल्यानंतर जे काही राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचा समावेश होणार आहे किंवा काँग्रेसच्या किंवा शिवसेनेच्या ह्याबद्दलचं अधिवेशन ज्याच्या नंतर होईल. अधिवेशन आपलं 21 तारखेला संपतंय, 22 तारखेला रविवारची सुट्टी आहे. पण अशी चर्चा चाललेली की 23 तारखेला जर मुख्यमंत्री महोदयांनी संमती दिली तर मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकतो. अशाची पार्लमेंटमध्ये आमच्या प्रमुखांनी त्या ठिकाणी स्टेटमेंट केलेलं आहे. प्रत्येक वेळेस त्याबद्दलची भूमिका पुन्हा पुन्हा इतर लोकांनी सांगण्याचं काही कारण नाही. आणि माझ्या माहितीप्रमाणे ह्या आमचं जे महाविकास आघाडीचं सरकार आहे, ह्या महाविकास आघाडीमधल्या सगळ्या स्टेटमध्ये देखील काम करणाऱ्या काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना प्रमुखांनी याबद्दलचं त्यांचं मत त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. परंतु माझं वैयक्तिक मत विचाराल तर एकंदरीतच तुमचा माझा भारत देश हा खंडप्राय देश आहे, तो एकसंघ त्या ठिकाणी राहायला पाहिजे. आणि ह्याच्यामध्ये निर्णय घेत असताना ठराविक लोकांना डोळ्यासमोर ठेवून निर्णय घेतात अशा प्रकारचा मेसेज हा कदापि समाजामध्ये जाता कामा नये. जर त्याच्याबद्दल काही लोकांचं वेगळं मत असेल तर त्यांच्या शंकेचं निरसन त्या ठिकाणी झालं पाहिजे. आणि स्पष्टपणे भूमिका म्हणजे विशेषतः सरकारमधल्या सगळ्यांची समोर आली पाहिजे. या कायद्याचं राज्यात अंमलबजावणी काय? या राज्याच्या बद्दल 2 मतप्रवाह. काही जणांचं म्हणणं की केंद्राच्या लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये एखादी गोष्ट मंजूर झाल्यानंतर, ते कायदा मंजूर झाल्यानंतर त्याच्याबद्दल प्रत्येक राज्यामध्ये त्यांनी पुन्हा मंजुरी देण्याची गरज नाही असं काही मत आहे. आणि काहींचं मत असं आहे की राज्यांनी पण त्याला मंजुरी दिली पाहिजे. आमचं नागपूरचं अधिवेशन इथं चाललेलं आहे, आज गुरुवारचा दिवस आहे, 2 दिवसात अधिवेशन संपेल. ज्यावेळेस आम्ही मुंबईला जाऊ त्यावेळेस ॲडव्होकेट जनरलला पण ह्याच्याबद्दलची काय नक्की लॉ पॉईंट काय, कारण काय मी काही लॉचं शिक्षण घेतलेलं नाही. शेवटी अशा महत्त्वाच्या बाबींवर आमच्यासारख्या व्यक्तीने जर काही बोलायचं म्हटलं, काही स्टेटमेंट द्यायचं म्हटलं तर माहितीपूर्ण घेतल्याशिवाय बोलणं उचित ठरणार नाही. कारण काल माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान आमदार अशोकराव चव्हाणांनी पण ह्याच्याबद्दलचा मुद्दा त्या ठिकाणी उपस्थित केलेला होता. आता प्रत्येकजण मी मगाशी सांगितलं आपल्या आपल्या परीनं आपली आपली भूमिका मांडण्याचं काम करत आहे. भाजपाने साहजिकच त्याच्यामध्ये अडवण्याचा प्रयत्न केला, गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला, आणि म्हणून ॲडव्होकेट जनरलचं मत जाणून घेतल्यानंतर याबद्दलची भूमिका त्या ठिकाणी स्पष्ट केली.